दुसरीकडे विदर्भात देखील पावसानं दांडी मारली आहे. धरणातील जलसाठा घटलाय. विदर्भात मान्सूनच्या आगमनाला आता महिना होतोय, मात्र अजूनही सलग दमदार पाऊस पडलेला नाहीये. त्यामुळे विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची वाट पाहिली जाते. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया हे जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये पावसानं दडी मारली आहे. असंच काही सचित्र मराठवाड्यात देखील पाहायला मिळतं. दुसरीकडे पाऊस न आल्याने शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट ओढवलंय. चंद्रपूरच्या इराई धरणामध्ये गतवर्षी जास्त जलसाठा होता, मात्र यंदा पावसानं दडी मारल्यामुळे हा जलसाठा कमी झालाय. त्यामुळे आता शहराला पाणी पुरवठा 2 दिवसांच्या आड करण्यात येतोय. त्यामुळे नागरिकांची चांगलीच कसरत होती. विदर्भात पावसानं दडी मारली आहे आणि त्याच्यामुळे पाणी साठा कमी होत चाललाय. धरणातील जलसाठा हा कमी होतोय आणि त्याच्यामुळे दर 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. विदर्भात पावसानं दडी मारल्याचं चित्र आहे. राज्यातल्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत असताना राज्यातल्या काही भाग मात्र पावसाविना असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे, मात्र विदर्भामध्ये अजूनही पावसाची कमतरता आपल्याला दिसून येत आहे. विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा हे 2-3 जिल्हे सोडले तर सर्व जिल्ह्यामध्ये पावसाची कमतरता आहे आणि यामुळेच शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकरी पावसाची वाट बघत आहे. पाऊस का विदर्भामध्ये कमी पडत आहे यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत प्राध्यापक सुरेश चोपणे आहे, त्यांना विचारूया. म्हटलं विदर्भ खरं तर सर्वाधिक पावसाचा हा जिल्हा आहे. चंद्रपूरमध्ये दरवर्षी जूनमध्ये 200 mm सरासरी पाऊस पडतो आणि जुलैमध्ये 350 mm पर्यंत पाऊस पडतो. परंतु आत्तापर्यंत पावसाचं प्रमाण पाहिलं तर आपल्याकडे 225 ते 250 mm फक्त पाऊस पडलेला आहे आणि जिल्ह्यातली सर्व धरणं, हिरे धरणापासून तर सर्व धरणं जी आहेत ती धरणामध्ये पाणी अगदी कमी आहे. म्हणजे 35 MLD फक्त पाणी शिल्लक राहिलेलं आहे या धरणामध्ये. आणि चारगाव चंदई धरणाची पण स्थिती तीच आहे. तीच धरणं अजून भरली नाही, त्याच्यामुळे हिरे धरण भरायला अजून वेळ आहे. त्याच्या मागच्याच वर्षी हिरे धरणामध्ये आत्तापर्यंत 57% हिरे धरण भरलेलं होतं. यावर्षी मात्र पावसाची दडी जी आहे ती आपल्या विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये निश्चितच कमी आहे. याचं कारण जर आपण जर पाहायला गेलो तर यावर्षी अल निनोचा प्रभाव थोडासा आपल्याकडे आहे. म्हणजे समुद्राचं तापमान जे आहे अजूनही अरबी समुद्राचं जास्त आहे, पॅसिफिक महासागर जास्त आहे आणि जमिनीवरचं तापमानसुद्धा वाढायला पाहिजे. बंगालच्या खाडीमध्ये